नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, रिझर्व्ह बँकेच्या उपयोजनेच्या शेतकरी व गरिबांना फायदा, पंतप्रधान मोदी कशाप्रकारे आपला फायदा करणार आहे ते बघा, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ। मी कोरोनाशी संकटाशी सामना करत असताना आपल्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी आज भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे काही उपाययोजनांची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक विषयक उपाययोजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले असून रिझर्व्ह बँकेच्या या उपयोजनामुळे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, शेतकरी व गरगरिबांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। देशामध्ये सध्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे। 3 मे रोजी संपत असलेल्या या लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून याबाबत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दरम्यान चर्चा झाली होती। मात्र व अर्थमंत्र्यांच्या चर्चेनंतर भारतीय रिझर्व्ह बँकने आज काही उपाययोजनांची घोषणा केली आहे। पंतप्रधानांचे ट्विट पंतप्रधानांनी RBIच्या उपयोजनांचे आपल्या अधिकारी ट्विटरवर खात्यावर स्वागत करताना RBIच्या उपयोजनामुळे पतपुरवठ्यामध्ये सुधारणा होईल, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, शेतकरी व गोरगरिबांना याचा फायदा होईल, तसेच WMA वाढल्याने राज्यांना देखील लाभ मिळेल। तर मित्रांनो, काय ट्विट केलं होतं बघूया आपण। टुडेज अनाउन्समेंट बाय @RBI विल